आपल्याला सुरुवात करावी. शहाजी बापू यांना विनंती आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल साहेबांचं स्वागत कृष्णाजी पवार करतायत. शहाजी बापू पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शहाजी बापू पाटील यांचं भाषण आता व्हायरल इंडियावरती तुम्ही ऐकणार आहात. थेट या ठिकाणीच जाऊयात. शहाजी पाटील त्यांच्या पराक्रमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष एक कणखर आणि तळागाळ्यातल्या जनतेविषयी ज्यांच्या हृदयात गौतम बुद्धाप्रमाणे करुणा आहे असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर असलेले केंद्रीय मंत्री दानवे साहेब, शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातील सर्व त्यांचे सहकारी सर्व मंत्रीगण, सर्व खासदार, सर्व आमदार, माजी खासदार, व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, इतर जमलेले माझे शेतकरी बांधव, माझ्या माता बहिणी, आणि जो पहाडोंसे टकरात आहे उसे तुफान कहते, जो पहाडोंसे टकरात आहे उसे तुफान कहते, आणि तुफानोंसे टकरात आहे उसे नौजवान कहते. माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी बुमरे साहेबांनी मेळावा घेतला. तमाम पैठण तालुक्यातून, तमाम पैठण नगरीतून एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी हा जनलोट सागर सगळीकडे पसरला. साहेब मी 2 तास अगोदर आलोय आणि साहेब येतात आपल्या हातात काय तर कुठेतरी स्वागताला हार असावा म्हणून मी पैठणमध्ये माझी 2-4 पोरं पाठवली. हार मिळाला, फोन आला, हार मिळत नाही. गुच्छ घे, गुच्छ मिळत नाही. अरे फूल घे, फूल सुद्धा मिळाय तयार नाही. अख्ख्या पैठणची फुलं जनतेने तुमच्यावर आज उधळण केली आणि तुमचं स्वागत केले. पैठणचं प्रेम या ठिकाणी तुमच्यावर व्यक्त केलं. बुमरे मामा, तुम्ही सगळं काय चांगलं केलं. स्टेज मोठं लाड दिलं, इथून तिथून दिलं, मंडप मारलाय, माणसं आहेत, खुर्च्या आहेत, त्या सगळा जनसागर गोळा झालाय. अख्खं मंत्रिमंडळ इथं आलं आहे. केंद्रातनं दिल्लीनंही मंत्री इथं आलेला आहे. पण बुमरे साहेबांची एक चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजूनही 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की बुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. जात्या ते टी व्हीवरती येत आहे, ती दांडकी दांडक्या बोलते, ती आपलं काय तिथं बुमरे सभापली बुमऱ्यात काय राहिले नाही बुमऱ्यात. अरे मैदानात यापर्यंत बुमरे मामा काय बघा की मैदान आहे अगोदरच का बघायला लागले. बुमरे मामा 5 वेळा निवडून आलेले या ठिकाणचं एक व्यक्तिमत्व आहे, जनसामान्याचं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या आया बहिणींचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या तरुणांचे उद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी राबणारं व्यक्तिमत्व आहे, हे बुमरे मामाचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा या भोळ्या भावड्या माणसावर टी व्हीवर भरमसाठी खैरे साहेब बुमरे मामांचं काय होतं एकनाथ शिंदे साहेब बघतायत. खंबीर आहे आमचा नेता, एवढा दणकट खंबीर आहे, काय आम्हाला 50 जणाला काळजी नाही, निवांत झोपतोय आम्ही, काळजी करू नका. तुमच्या आता खासदारच्या आयुष्यात कवाच नाही एवढं ध्यानात ठेवा. आता विसरून जावा खासदार व्हायचं, संपलं इथं तुमचं. गेल्या 3-4 महिन्यात मित्रांनो महाराष्ट्र राजकारणात एक क्रांती घडून आली. कुणी त्याला गद्दार म्हणलंय, कुणी त्याला ओटा म्हणलंय, कुणी त्याला काय वेगवेगळी नावं दिली. कोण 40 जण पळून गेलं, 26 जण पळून गेली, 15 जण पळून गेली, आम्हाला पळपुटं ठरवलं, आम्ही काय बोललो नाही. काल विधानसभेला तुमच्याजवळ येत असताना बुमरे मामा कशाल ते शहाजी पाटील सांगुल्यात कसा गेलता, या ठिकाणी बसले जयस्वाल तुमच्या समोर कशाल ते
आम्ही तुमच्या समोर आलो होतो ते त्यावेळी स्पष्ट आणि स्वच्छ आलो होतो. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आणण्यासाठी हिंदुत्वासाठी आपल्याला ही निवडणूक करायची, तुम्ही आम्हाला मतं द्या. आम्ही भीक मागितली, वजळ पसरली, पदर पसरला तुमच्याजवळ. आम्ही निवडणूक झाली, मतमोजण्या झाल्या, मतमोजण्या झाल्या, 106 वर दान दिशी गेला कुठला जर भारतीय जनता पार्टी गेली, 56 वर शिवसेना गेली, अपक्ष 30-35 येऊन उभा राहिले, आम्ही तुमचंच आहे म्हणली, 180 बहुमत झालं. आणि का झालं कोणाचं आम्हाला काय कळलं नाही. आम्ही नव्हत त्यात शिवसेनेतली माणसं. आदेशाला वर्ण की बॅगा घ्या, बॅगा घेऊन पाठदी मुंबईकडे निघा. मुंबईला गेलो का लगेच सांगितलं रंग शारदा काय तर ते हॉटेल आहे तिथं, ती सभागृह तिकडे आम्ही रंग शारदा ठेवलं अर्धा दिवस. तिथनं आम्हाला उचलं पळवून दुसऱ्या हॉटेलात नेलं, तिथनं पळवून आम्हाला तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं. लगा चाललंय काय म्हणलं आम्ही, आमदार आहे का काय, उगच पळवता इथनं तिथं तिथनं तिथं काय घडणार आहे सांगा. तर घडलं काय, या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आय काँग्रेसच्या विरोधात घणाघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला नेऊन आम्हाला बसवलं, ही आमची अवस्था करून टाकली. तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले, आम्ही आनंदाने स्वीकार, कुणी दुःख मानलं नाही, को एक शब्द एक आमदार बोलले नाही. साहेब असू द्या म्हणले, तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणले. काय झालं 2.5 वर्षात आमचं काय परिस्थिती निर्माण झाली. मंत्रालयातलं शिवसेनेच्या आमदारचं एक का पत्रावर काम व्हायला तयार नाही. पाण्याची वणवण झाली, पिण्याच्या पाण्याची वणवण झाली, एक योजना आमची पूर्ण करायला कोण निधी द्यायला तयार नाही. रस्त्याला आमच्या निधी मिळायला तयार नाही, पांदण रस्त्याला निधी मिळायला तयार नाही. गेलं त्या राष्ट्रवादीच्या आय काँग्रेसच्या मंत्र्याच्या दारात का असे काय मारख्या बैलावणी बघायची आमच्याकडे, की आम्हाला वाटायचं पत्र द्यायऐवजी बाहेर गेलेलं बरं आहे, लगे मारतं मिळते आपल्याला. आता आमचं दुःख आम्ही कुणाला सांगायचं. महाराष्ट्राची मीडियानं लिहिलं, अनेकांनी अनेक या ठिकाणी दानवे साहेब काही अर्थ लावले, शिंदे साहेबांनी आम्हाला नेलं नाही. अजूनही सांगतो एकनाथ महाराजांची शपथ घेऊन, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबाला घेऊन गेलो होते. आम्ही आमदार घेऊन गेलो, आम्ही शिंदे साहेबाला साहेब थांबलो तर मिळलो आपण, राहत ना आपली शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंद दिघेंनी वाढवलेली शिवसेना, राष्ट्रवादी नाही काँग्रेस मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही तर परिस्थिती अशा काय तर पाऊल ठोस पाऊल उचला. उद्धव साहेबांबरोबर आमच्या 3-4 बैठका झाल्या, सगळी दुखणी सगळ्या व्यथा मतदारसंघाच्या सगळ्या आमदारांनी सांगितल्या, परिणाम कोणतेच घडले नाही. आणि ज्यावेळी आम्ही सुरतला गेलो, सुरतवरनं गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीनं गोव्याला गेलो, गोव्यावरून आम्ही मुंबईला आलो, ते गव्हर्नमेंट बदलून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच घराकडे गेलो काय, आम्ही तास तसं घराकडे गेलो नाही. कुठं गुन्हा आमचा झाला शिवसेनेत? शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, आम्ही शिवसेनेचेच मुख्यमंत्री केले. शिवसेनेच्या पहिल्या आघाडीच्या सरकारमध्ये किती मंत्री तुमचा होता, आता किती मंत्री आहे तर बघा, खाती कोणती होती बघा, आता खाती किती आहे ते बघा. कुठला या ठिकाणी शिवसेनेवर अन्याय होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय एकमेकाला मन आणि विचार जुळलेली दोन जोड या ठिकाणी राज्यात आज खऱ्या अर्थानं सरकार चालवायला लागलेली. व्याकुळत आहे मित्र, मला निमंत्रण आलं होतं ठाण्यावर, आणि माझा एक लहान भाऊ आणि साहेबांचा कार्यकर्ता, त्यानं मला सांगितलं तुम्हाला 11 सप्टेंबरला यायचं आहे म्हणला. मी म्हणलं कशासाठी यायचं आहे, त्यानं सांगितलं की एक आपल्याला आरोग्य शिबिराचं उद्घाटन करायचं आहे. कसलं शिबिर आहे तर 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं, जे आईच्या काकेतलं आईच्या छाताडा वाचलेलं लेकरू आहे
त्या लेकराच्या काळजाला हृदयाची भोकं पडलेली आहे, ती भोकं मुजवायची आहे, त्या पोराला जीव वाचवायचा आहे, असं शिंदे साहेबांनी शिबिर घेतलंय, उद्घाटन तुम्ही करायचं आहे म्हटलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं की एक माणूस मुख्यमंत्री राज्याचा कारभार करत असताना सुद्धा माझ्या आया बहिणीची काळजी करतो, माझ्या आईच्या लेकराची काळजी करतो, माझ्या बहिणीच्या लेकराची काळजी करतो, तिचं लेकरू जगलं पाहिजे, तिच्या कुशीतनं जन्माला आलं आहे, ती वाचलं पाहिजे, हा विचार करणारा महाराष्ट्रात या अगोदर तुम्हाला नेतृत्व मित्रांनो बघायला मिळाला का? रात्रंदिवस कष्ट, काबाड कष्ट, लहानपणापासून महाबळेश्वर या डोंगरावली कोयना धरणाच्या वरची तिकडली शेती आहे ती मित्रांनो तुमच्या माझ्या शेतीसारखी शेती नाही. चिखलातनं कोळवसुद्धा माणसानंच वडायचा असतो, नांगूरसुद्धा माणसानंच धरायचा असतो, आणि मागे एका माणसानं कोई अवजार धरायचं असते. साहेबांनी स्वतःच्या खांद्यानं नांगूर वाटलं, स्वतःच्या खांद्याला दावं घेऊन कोळव वाटलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताचे रोपं पेरलेले, एवढं काबाड कष्ट केल्यानंतर शेतकऱ्या जीवनात नेमकं दुःख काय, एवढं कष्ट करून सुद्धा त्याचा संसार चालत नाही म्हणल्यानंतर निघालं दऱ्या गावानं आणि ठाण्यात येऊन पोचलं. ठाण्यात आनंदगे साहेबांनी एक रिक्षा जुळवून दिली, रात्रंदिवस रिक्षा चालून घराचा प्रपंच केला. आणि म्हणून आज तुम्हाला मला सगळे आपण म्हणतोय, रात्रभर जागते, दिवसभर जागते, रात्रभर जागते, जीवन ज्या माणसाचं तमाम जनतेच्या दुःखासाठी समर्पित झालंय तो माणूस झोपणार नाही. महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्या सर्वांच्या दुःखासाठी तुमचं माझं सगळ्यांचं दुःख निवारण करण्यासाठी असं हे नेतृत्व आहे मित्रांनो. आणि आज तुम्ही या नेतृत्वाला एका बाजूला काम चालू झाले, सरकार पळायला लागले, भराभरी ऑर्डर व्हायला लागली, गुलाबराव पाटील साहेब आलेत का नाही मी काय त्यांना बघितलं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटील साहेबांनी मला गेल्या आठवड्यात 400 कोटी रुपये माझ्या मतदारसंघाला दिलं प्यायच्या पाण्यासाठी. 100 वर्षाचं वाड्या वस्त्याचा आणि गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न माझा कायमचा निखराचा मार्गी लावला. बुमरे साहेबांच्या अशा योजना आहेत, अनेकांच्या अशा योजना आहेत, प्रत्येकाची कामं आम्ही एका बाजूनं करतोय आणि तुम्ही भावनिक परत दुसऱ्या बाजूनं भांडण उभा करताय, या भावनेच्या भांडणानं काय होणार? माझ्यावर भरपूर टीका झाली, डोंगर म्हणलं म्हणून झाली, झाडं म्हणलं म्हणून झाली, एवढी टीका उद्धव साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या माणसानं बोलाव का? साहेबराव मी शेतकऱ्याच गाबडाय, शेतकऱ्याच पोरगाय, मला ते डोंगर झाड बिडीच बरं वाटणार आहे, आम्हाला कुठं राहू, तिकडे बांद्र्यात बंगले मिळाले तिथं आता बंगल्याच कौतुक करायचं, आम्ही अजून झोपड्यात राहतोय तिथं आम्हाला राहू. उद्धव साहेब बोलले तर बोलू, आदित्य साहेबही बोलले, आता ते दोघं बोलली का आपलं जाय ते आपल्या हिंदूहृदय सम्राटांच्या घरातले आहे ते आम्ही आपलं जाऊ द्या म्हणजे सहन केलं ग बसलो. आधी संजय राऊत उठला आणि इतकं बडा 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 करायला लागलं, त्याला काय माफी नाही, त्याला मला म्हणते अलिबागला येऊन बघ, सह्याद्रीला येऊन बघ, साताऱ्यात येऊन बघ, लगाती सातारा सह्याद्री बाळपणापासून पिंजून पिंजून र या शाहजी पाटलानं काढलाय, तू कोकणात निघून आलाय ते आता गणपतीला 2 दिवस जातो, परत कुठं कोकणात जा सुद्धा नाही. ह्या सगळ्या आम्ही टीका सहन केली, पण वाट आम्ही पुढं चालत राहिलो. आज या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगतो, तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमचं मत हे भुमरे मामांच्या पाठीमागं उभा करा. भुमरे मामा शिंदे साहेबांच्या पाठीमागं उभा आहेत, शिंदे साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमागं उभा आहेत. ह्याच गणितानं तुम्हा आम्हाला राजकारण करावं लागल. जास्त वेळ बोलत नाही कारण साहेबांना वाटतच एवढं अडवलं 3 तास. मी या ठिकाणी माझं भाषण थोडं थांबवतो. बोंबरे मामा म्हणतात 1-2 मिनटं बोंबरे मामा एक बारकी गोष्ट सांगतो मग जरा थांबतो, नाहीतर माझं काय चुकल्याहून वाटत. महादेवाचं एक रानात देऊळ होतं, देवळाच्याकडनं शेतीवाड्यात चालल्या होत्या, देऊळ जरा जुनं झालेलं होतं आणि 2-4 पुजारी त्या महादेवाची 11-12 वाजता दुपारी पूजा करायची. पांढरं शुभ्र धोतर वितर घातलेलं असायचं, गंधबिंद गोरे पान असे सुंदर पुजारी यायचे
महादेवाची पूजा करते त्यावेळी न्याहरी सोडा अवतो सोडल्याने दुपारची शेतकरी यायचं तिथं झाडाखाली बसायचं भाकरी सोडायचं उष्ट तिथं टाकायची फडकी तिथं टाकायची तंबाखू खायची पिचकारा तिथंच मारायची वर्ण महादेवाचं पार्वती इमान चाललं होतं पार्वती म्हणजे बघा हे पुजारी किती सुंदर पूजा करे हे तुमचं शेतकरी बघितलं घाण करते तिथं असं आहे का म्हणजे महादेवानं धरणी कम थरतार थरतार केला म्हणलं देवळ हलायला लागलं देवळ जसं हलायला लागलं तसं पुजारी धनानानाना पळत बाहेर गेलं आणि शेतकरी उलट पळत येऊन देवळाला खांदा दिला लग आपल्या महादेवाचं देवळा आपण पडू द्यायचं नाही म्हणलं आम्ही या ठिकाणी आलो ते शिवसेनेचं देवळ आमचं बाळासाहेब ठाकरे आनंदीगेनी बांधल्यानं पडायला लागलं म्हणून आम्ही पन्नास पळत आणून एकनाथ शिंदे साहेबांनी होतं खांदा दिला आणि देवळाची गाडी बसलं होतं मग ते अनिल देसाई असो सुभाष देसाई असो विनायक राऊत असो अरविंद राऊत असो हे धनाना नार्वेकर सहित पळून बाहेर गेली ही अवस्था आहे उद्धव साहेब आता तरी सगळे बाकी जाय ते नार्वेकर बिरवेकर जरा थांबवा आणि या महाराष्ट्राला सुखानं राजकारण करू द्या या महाराष्ट्राच्या जनतेला सुखानं राजकारण करू द्या आणि महाराष्ट्र शांततेला प्रिय असलेला आहे या महाराजा शांतता नांदू द्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझा रफिक भाय कुठं आहे तुम्ही का नेते तुम्ही राव तीन चार दिवस फोन नाही काय नाही फोन स्विच ऑफ करून ठेवू नाही काय भानगड काय कळत नाही तर माणसं काळजीत आहे ते आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय डोंगर काय झाड काय हाती समज काय ओके आहे जय हिंद एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके आहे जय हिंद भाषण भी ओके आहे भाषेपेक्षा धन्यवाद सर यानंतर विनंती करेल पैठणचा जाणत राजा या पैठण नगरीच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारं व्यक्तिमत्व आम्हा तुम्हा सगळ्यांच्या गळ्यातला ताई तातणीय संदीपांजी भंबरे साहेबांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला द्यावं आपल्या महाराष्ट्राचे